नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12 फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण पेंडुलम, सिंपल पेंडुलम आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे कोनिकल पेंडुलम यांचा स्टडी करणार आहोत. तर मित्र हो, इथं पेंडुलम हा जो पहिला शब्द आहे या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर मित्र हो, पेंडुलम म्हणजे एक अशी अरेंजमेंट की ज्या अरेंजमेंट मध्ये एक टायनी मास जे आहे त्याला आपण पॉइंट मास किंवा बॉब असं कन्सिडर करत असतो. तर असं हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासला आपण एका रिजिड सपोर्ट पासून एका लॉंग मासलेस इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंगच्या सहाय्यानं काय करतो, सस्पेंड करत असतो. तर अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, पेंडुलम असं म्हणत असतो. मग पेंडुलमला जर डिफाईन करायचं झालं तर आपण कशा पद्धतीने डिफाईन करणार? तर पेंडुलमला आपण डिफाईन करताना असं म्हणतो, अ टायनी मास ऑर यू कॅन से अ बॉब, ओके, अ टायनी मास विच इज सस्पेंडेड बाय युझिंग अ लाईट फ्लेक्झिबल मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज पेंडुलम. तर पेंडुलमच्या सुरुवातीला आपण डेफिनेशन लिहून घेऊया. पेंडुलम, पेंडुलम अ टायनी मास ऑर यू कॅन से अ पॉइंट ऑब्जेक्ट, अ पॉइंट ऑब्जेक्ट ऑर बॉब, a tiny mass which is suspended by a light long flexible and inextensible string from a rigid support. It's called as pendulum. Is called as pendulum. Okay? किंवा मित्रांनो, तुम्ही याला असंही डिफाईन करू शकता, an arrangement in which a tiny mass is suspended by using a long, flexible, inextensible and massless string from a rigid support. Okay? याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कसं डिफाईन करू शकता? Or an arrangement in which a tiny mass is suspended by using a long light plus to me massless asa sudha manu shakta massless flexible and inextensible string from a rigid support is called as a simple pendulum.
sorry, is called as a pendulum. Okay, तर मित्रहो याला जर आपल्याला एका फिगरच्या सहाय्याने जर रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण त्याला असं रिप्रेझेंट करू शकतो. इथं हा जो आहे हा आहे रिजिड सपोर्ट, त्याला आपण एस म्हणूया. तर या सपोर्ट पासून एक स्ट्रिंग आहे जी लॉन्ग आहे, ओके, फ्लेक्झिबल आहे, मासलेस आहे आणि इनएक्सटेन्सिबल आहे. आणि या स्ट्रिंगच्या सहाय्यानं आपण काय केलेलं आहे, एक जो बॉब आहे हा बॉब सस्पेंड केलेला आहे. ही आहे आपली स्ट्रिंग. ओके, तर मित्रहो ही जी अरेंजमेंट आहे हिला आपण काय म्हणत असतो, पेंडुलम असं म्हणत असतो. ओके, जर आपल्याला रियालिटीमध्ये जर पेंडुलम दाखवायचा झाला तर तो कशा पद्धतीचा असतो ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रहो जर रियालिटीमध्ये पेंडुलम कसा असतो हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मी त्याला अशा पद्धतीने दाखवीन. एक माझा हात म्हणजे समजा रिजिड सपोर्ट आहे, ही आहे स्ट्रिंग आणि हा आहे बॉब. तर आपल्यासाठी हा काय झाला, पेंडुलम. मित्रांनो जर या पेंडुलमला जर मी असा वर्टिकल प्लेनमध्ये जर ऑसिलेट केला, हा वर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेशन परफॉर्म करतोय आता सध्या. तर मित्रहो अशा पद्धतीने जर एखादा पेंडुलम हा वर्टिकल प्लेन मध्ये जर ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तर याला काय म्हणतात माहिती आहे, याला म्हणतात सिम्पल पेंडुलम. मग सिम्पल पेंडुलमला कशा पद्धतीने डिफाईन कराल तुम्ही, सिम्पल पेंडुलमला आपण डिफाईन करू शकतो. तर सिम्पल पेंडुलमला आपण डिफाईन करू शकतो अ पेंडुलम विच परफॉर्म्स ऑसिलेशन्स इन वर्टिकल प्लेन. अ पेंडुलम विच परफॉर्म्स ऑसिलेशन इन वर्टिकल प्लेन इज कॉल्ड ॲज सिम्पल पेंडुलम. ओके, तर आपण सिम्पल पेंडुलमला डिफाईन करूया. सिम्पल पेंडुलम, अ पेंडुलम विच परफॉर्म्स ऑसिलेशन्स इन ए वर्टिकल प्लेन इज कॉल्ड एज अ सिंपल पेंडुलम. इज कॉल्ड एज अ सिंपल पेंडुलम. किंवा तुम्ही याला असंही डिफाईन करू शकता, अ टायनी मास विच इज सस्पेंडेड बाय लॉन्ग फ्लेक्झिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट अँड विच परफॉर्म्स ऑसिलेशन्स इन वर्टिकल प्लेन इज कॉल्ड एज सिम्पल पेंडुलम. ज्यावेळेस आपण पेंडुलम म्हणतोय त्यावेळेला अ टायनी मास सस्पेंडेड बाय अ लॉन्ग फ्लेक्झिबल मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग याचा समावेश ऑलरेडी होतो, त्यामुळे मी त्याला रिपीट केलेलं नाहीये. ओके, जर मित्रांनो सिम्पल पेंडुलम जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर त्याला आपण अशा पद्धतीने ड्रॉ करतो. हा आहे आपल्यासाठी रिजिड सपोर्ट, त्याला आपण पुन्हा एकदा एस म्हणूयात. ओके, आणि याच्यापासून ही पेंडुलमची जी आहे हिला आपण म्हणत असतो मीन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. मीन ऑब्लिक इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, ठीक आहे. तर हा ज्यावेळेस वर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेशन परफॉर्म करतो त्यावेळेला ह्या आहेत त्याच्या एक्स्ट्रीमिटीज. ह्या काय आहेत मित्रांनो, एक्स्ट्रीमिटीज आहेत. ओके, तर मित्रहो ही आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी, हिला आपण म्हणतो निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. आणि हिला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. ठीक आहे, तर मित्रहो अशा पद्धतीचा जो पेंडुलम असतो त्याला आपण काय म्हणत असतो, सिम्पल पेंडुलम असं म्हणत असतो. ओके, याच्याबद्दल आपल्याला ऑसिलेशन नावाचं एक चॅप्टर आहे, त्यामध्ये अजून आपण डिटेलमध्ये याचा स्टडी करणार आहोत. ओके, तर मित्रहो सिम्पल पेंडुलम नंतर अत्यंत महत्वाचा जो आहे तो आहे कोनिकल पेंडुलम. मित्रहो एखाद्या सिम्पल पेंडुलमला जर आपण अशा पद्धतीनं मोशन परफॉर्म करायला लावली की ज्याच्यामध्ये त्याची स्ट्रिंग जी आहे ती काय करते, कोन तयार करते आणि त्याचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, त्याला आपण म्हणत असतो कोनिकल पेंडुलम. पहा कसं ते. तर मित्रहो आपल्याकडे हा काय झाला, आपला पेंडुलम झाला, बरोबर आहे. तर ह्या पेंडुलमच्यासाठी जर ह्याची स्ट्रिंग जी आहे
ही काय तयार करत असेल, कोण, आणि हा जो मेटालिक बॉब जो आहे तो काय परफॉर्म करतोय, इथं हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मोशन करतोय ना, आणि इथं स्ट्रिंगने काय केलेलं आहे, कोण सारखा शेप इथं स्ट्रिंगचा दिसतोय. तर मित्र हो, अशा पद्धतीची अरेंजमेंट असते हिला आपण काय म्हणत असतो, कोनिकल पेंडुलम. लक्षात आलं? मग याला जर डिफाईन करायचं झालं तर तुम्ही कसं डिफाईन कराल, अ टायनी मास विच इज सस्पेंडेड बाय अ लॉंग मासलेस फ्लेक्झिबल इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट सच दॅट बॉब परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग मेक्स अ कोन. सच अन अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. लक्षात आलं कोनिकल पेंडुलम काय आहे तो. तर मित्र हो, सुरुवातीला आपण आता कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन लिहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोनिकल पेंडुलमला डिफाईन करूयात. तर कोनिकल पेंडुलमला आपण डिफाईन करायचं झालं तर आपण कसं बरं त्याला डिफाईन करू शकतो, तर आताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे आपण त्याला म्हणू शकतो अ सिस्टम ऑर अन अरेंजमेंट इन विच अ पेंडुलम इज रिव्हॉल्व्ड सच दॅट अ स्ट्रिंग परफॉर्म्स मोशन अलॉंग द सर्फेस ऑफ अ राईट सर्क्युलर कोन ऑफ अ व्हर्टिकल ऍक्सिस अँड अ बॉब परफॉर्म्स प्रॅक्टिकली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, तर याला आपण लिहून घेऊया त्या डेफिनेशनला. काय म्हणतोय आपण, कोनिकल पेंडुलम इज डिफाइंड ऍज कोनिकल पेंडुलम. ओके, अ सिस्टम ऑर अरेंजमेंट, अ सिस्टम ऑर अरेंजमेंट इन विच पेंडुलम इज रिवॉल्व्ड such that string performs motion along the surface of right circular cone of vertical axis and a bob or a point mass performs practically uniform circular motion in a horizontal plane is called as a conical pendulum. मित्र हो, जर आपण याला रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण पिक्चरच्या साह्यानं किंवा डायग्रामच्या साह्यानं त्याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो, हा आहे आपल्यासाठी रिजिड सपोर्ट. ओके, आणि त्याच्यामध्ये जो बॉब जो आहे हा काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये युनिफॉर्म मोशन परफॉर्म करतोय. तर जी स्ट्रिंग जी आहे, ही स्ट्रिंग काय करते मित्रांनो, इथं मोशन परफॉर्म करते अलॉंग द सर्फेस ऑफ ए राईट सर्क्युलर कोन. मित्र, हा एक राईट सर्क्युलर कोन दिसतोय, हा आहे त्याचा रिजिड सपोर्ट एस, याला आपण म्हणूया ओ सेंटर. ओके, इथं रेडियस आहे आर इतकी. तर मित्र हो, ही जी स्ट्रिंग जी आहे
हे अलोंग द सरफेस ऑफ ए राइट सर्क्युलर कोन काय होणार आहे मूव होणार आहे तर बॉब जो आहे हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय करणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे तर मित्रांनो आपल्यासाठी हा काय आहे एक कोनिकल पेंडुलम आहे ओके मित्रांनो आता आपल्याला या कोनिकल पेंडुलम साठी त्याची लिनियर वेलोसिटी त्याची अँगुलर वेलोसिटी याचा पीरियड तसेच याच्या फ्रिक्वेन्सी साठीचे एक्सप्रेशन्स काय करायचे आहेत मिळवायचे आहेत तर मित्रांनो कोनिकल पेंडुलम कसा असतो हे लक्षात आले आता आपण काय करूया याचे एक्सप्रेशन जे आहेत ते मिळवू